सचिन वाझेंना अटक करण्यात आलेली आहे, या संदर्भात तुम्ही रक्कम लावून धरली सभागृहात पण आणि सभागृहाच्या बाहेर? नाही, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले त्यावेळी मी ते सभागृहात याकरताच मांडले की समजा पोलीसमधलेच लोक अशा प्रकारे जर काम करणार असतील आणि अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी. आणि म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो, परंतु दुर्दैवाने सरकारच्या वतीनं केवळ त्यांना त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचंच काम हे सातत्याने होत होतं. म्हणजे अगदी ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे अशा प्रकारे त्यांना एक प्रकारे शेल्टर देण्याचं काम किंवा कुठेतरी त्यांचीच वकिली करण्याचं काम हे सातत्याने सरकारच्या वतीनं होत होतं. पण मला असं वाटतं की आता एनआयएची जी कारवाई झाली आहे त्यात अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत आणि कशा प्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडलाय हे देखील समोर आलेलं आहे. पण माझं मत असं आहे की अजून यातला एकच भाग बाहेर आलेला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात एनआयएने आज रिमांड मागितलेला आहे. पण मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे ती हत्या देखील अत्यंत महत्वाची आहे आणि त्यातही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की ज्या काही एजन्सीज आहेत त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि त्यातही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे. पण एकूणच माझं मत असं आहे की केवळ हे सचिन वाझे यांच्यापुरतं मर्यादित नाही आहे. कोणकोण याच्यामध्ये आहेत, कोणाचा त्याला पाठिंबा आहे, कोणाकोणी त्याच्यामध्ये काय काय रोल प्ले केलाय या सगळ्या गोष्टी या निमित्ताने बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे. मला असं वाटतं की आता ही नुसती सुरुवात झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न यात हा देखील उपस्थित होतो की सचिन वाझे हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित होते आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं त्यावेळी अशा प्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता की त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस मी ऍडव्होकेट जनरल जे आहेत त्यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यांनी मला त्यावेळेस अर्थात तोंडीच सल्ला होता पण सल्ला दिला होता की हायकोर्टाच्या आदेशाने ते निलंबित झाले असल्यामुळे त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो हायकोर्टाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचं कारण दाखवून, कोरोनात आम्हाला सस्पेंडेड अधिकारी हवे आहेत असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं. पर घेतलं तरी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर क्राईम इंटेलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचं सगळ्यात महत्वाचं युनिट आहे आणि या युनिटचा प्रमुख हा नेहमी एक पीआय दर्जाचा व्यक्ती असतो. यांना घेतल्यानंतर रातोरात पीआय दर्जाचा व्यक्ती हा ट्रान्सफर करण्यात आला आणि एपीआय दर्जाचे जे सचिन वाझे आहेत यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतली कुठलीही त्या ठिकाणी केस असो ती प्रत्येक केस ही मात्र त्यांच्याचकडे जाईल अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी काम सुरू झालं. आणि म्हणून त्यांचं जे वाढतं महत्व होतं, सरकारचा जो वाढता पाठिंबा होता किंवा जो सरकारचा वाढता विश्वास त्यांच्यावर होता, ते शिवसैनिक झाले होते म्हणून होता की त्याला काय कारण होतं मला माहिती नाही, परंतु या विश्वासामुळे त्यांना हे लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो आणि अशा या अॅटिट्यूडमधनं मला असं वाटतं की हे काम या ठिकाणी झालेलं आहे, हे अत्यंत गंभीर आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात आता अजून पुढे भरपूर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पण सर, या सगळ्या तपासात यंत्रणा खरं तर पुढे आलेल्या आहेत, मुंबई पोलिसांवरती अविश्वास दाखवण्यात आलेला असा एकूण आरोप सुद्धा केला जातो. मला असं वाटतं की याच्यामध्ये बॉम्ब हा ज्यावेळेस ठेवला जातो त्यावेळेस एनआयएचं काम अशा प्रकारे येतं. कारण याच्या पाठीमागचा घटनाक्रम जर आपण बघितला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे धमकी देणं आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण प्रश्न हा कोणावर अविश्वास दाखवण्याचा नाही आहे, मात्र यातली महत्वाची गोष्ट काय आहे, आज जे अटकेत आहेत तेच याचे आयो होते. म्हणजे हे देखील किती गंभीर आहे की इतकी मोठी घटना झाल्यानंतर ज्यांनी घटना घडवली असा आरोप आहे तेच जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील तर कसं काय त्याच्यावर, मला असं वाटतं की त्याच्यावर कारवाई करता येईल. त्यावेळी मला वाटतं आता इतके पुरावे आल्यानंतर मग मुंबई पोलिसांवर अविश्वास, मग तो महाराष्ट्र द्रोह, मग ते सेंटर त्याच्यामध्ये, असं बोलणाऱ्यांना जरा एकदा स्वतः आरशात बघितलं पाहिजे की इतका भयानक जर कोणी वागत असेल तर यातनं काय मुंबई पोलिसांची जी काही एवढी मोठी इमेज आहे आणि देशातलं सगळ्यात चांगलं पोलीस फोर्स मानलं जातं, त्या पोलीस फोर्सची काय इमेज आणि चांगली होते की वाईट होते याचं देखील उत्तर त्या लोकांनी दिलं पाहिजे. संजय राऊत यांची अशी प्रतिक्रिया आली की परमजीत यांना पोलीस जर अशी इनपुट असतील तर ती गोष्ट गंभीर आहे. मला असं वाटतं की हे माझं विरोधी पक्ष नेता म्हणून काम आहे अशा प्रकारची माहिती खरं म्हणजे मला घेऊन ते मांडायची आवश्यकताच पडायला नको.
ती का मला पडली याचं उत्तर खऱ्यांद संजय राऊत साहेबांनी दिलं पाहिजे की इतकी ढळढळीत अशा प्रकारची केस होते, पोलीस अशा प्रकारे कथित रूपाने प्लॅन करतात, पोलिसांच्या अशा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये एका व्यक्तीची हत्या होते, या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी होत असतील आणि त्या सगळ्या गोष्टी दाबण्याचं काम होत असेल तर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या यंत्रणेला संजय राऊत साहेबांनी प्रश्न विचारला पाहिजे। मला ते काम येत आहे याबद्दल कुठलं तरी दुःख किंवा उद्वेग हा जाहीर करण्यापेक्षा हे असं का घडत आहे हे विचारण्याची गरज आहे। पण संजय राऊत यांनी दुसरीकडे तुमचं कौतुकही केलंय, एका निष्णात वकिलासारखं तुम्ही ही संपूर्ण केस मांडलेली आहे। नाही, माझं ते कामच आहे, मी विरोधी पक्ष नेता आहे, जे काही मला त्या ठिकाणी दिसतंय आणि समाजाच्या हिताचं आहे किंवा कुठे जर चूक घडत असेल तर ती चूक त्या ठिकाणी मांडणं हे माझं काम आहे। मी राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे, मी गृहमंत्री राहिलो, मला प्रशासन माहिती आहे, मला गृहविभाग माहिती आहे, पोलिसांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, मी अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला मिळाल्यानंतर त्या उचित लॉजिकल एंड पर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता प्रयत्न मी सातत्याने करत होतो। मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप गोष्टी हळूहळू बाहेर येतील, कारण हा काही छोटा प्लॉट नाही, मोठा प्लॉट आहे आणि याच्यात अनेक लोक आहेत, याच्या पाठीमागचं कारण काय आहे, कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहेत, अशा अनेक गोष्टी आता यातनं निश्चितपणे बाहेर येणार आहेत। सर, या सगळ्या याच्यामध्ये राज्य अस्थिर करण्याचा सुद्धा या सगळ्या प्रकरणामुळे प्रयत्न केला जातोय हा एक आरोप लावला, हा अतिशय दूधखुळा आणि हास्यास्पद आरोप आहे। याचं कारण असं आहे की समजा इतकी भयानक घटना पोलीस मधले अधिकारी करत असतील आणि त्यांच्या ती सगळी घटना बाहेर आल्यानंतर तपास यंत्रणा जर त्यांना अटक करत असतील तर त्यातनं राज्य खिळखिळ करण्याचा प्रयत्न आहे की जे असं वागले आणि त्यांना जे प्रोटेक्ट करतायत ते राज्य खिळखिळ करतायत, हा माझा सवाल आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांना जाब विचारला पाहिजे की यांना प्रोटेक्ट का केलं, पहिल्यांदा हा जाब विचारला पाहिजे की त्यांना घेतलं का, बरं घेतलं तर त्यांना इतकं महत्वाचं पद का दिलं, काय तुमचं असं अडलं होतं की त्यांना ते पद दिल्याशिवाय तुम्हाला बरं वाटत नव्हतं, किंवा काय त्यांचे तुमचे काय धागेदोरे होते की सातत्याने तुम्ही फक्त तुम्हाला एकच माणूस त्या ठिकाणी दिसत होता, मी तर ते सचिन वाझे काळे का गोरे पाहिले नाही, मी त्यांना फक्त टीव्हीवरच बघितलेलं आहे, मी कधी त्यांना भेटलो नाही किंवा त्यांच्या विरुद्ध माझ्या मनात कुठलीही दुर्भावना देखील नाही, पण हे जे काही ढळढळीत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे मात्र मी कसं डोळे बंद करून बघू। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये स्टेटस ठेवलं होतं की जगाला गुड बाय करण्याची वेळ आहे, ठीक आहे, मला कोणी काय स्टेटस ठेवावं त्यांचा प्रश्न आहे। राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जी महाराष्ट्रात होतीये भाजप नेत्यांकडून केली जाते, नाही असे काही राष्ट्रपती राजवट वगैरे लागू करण्याची मागणी केली गेली नाही, सुधीर भाऊ केवळ एवढंच म्हणाले की अशा प्रकारे तुम्ही जर नियमबाह्य वागाल, अशा प्रकारे जर तुम्ही संविधान संमत वागणार नाही, तर त्यांनी दाखला दिला की कशा प्रकारे 1980 साली अशाच प्रकारच्या गोष्टी झाल्यानंतर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती, त्यामुळे त्यांनी इशारा दिला की चांगलं वागा। आता सर, या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची सुद्धा मागणी काही आपल्या पक्षातील आमदारांनी केली, तर सोबतच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी तुम्ही करताय, मला असं वाटतं की आता तपास यंत्रणांना काम करू दिलं पाहिजे, तपास यंत्रणांनी या संदर्भात काय निर्णय करायचा तो तपास यंत्रणांनी केला पाहिजे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की सरकार असेल किंवा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील या सगळ्यांच्या समोर एक प्रश्नचिन्ह तर यांनी निर्माण झालंच आहे। त्या संदर्भातलं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे की डेलकरच्या संदर्भात कोणीही सरकारला थांबवलं नव्हतं कारवाई करण्यापासून, पण सचिन वाझेचं प्रकरण आल्यानंतर डेलकरच्या प्रकरणात का कारवाई केली असा माझा प्रतिप्रश्न आहे। तोपर्यंत काय सरकार झोपलं होतं, तोपर्यंत का कारवाई त्या ठिकाणी केली नाही, आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी असा देखील उद्भवतो हे जे काही बोललं जात आहे, आता दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मुख्यमंत्र्यांचं नाव चिठ्ठीत लिहिलं, तर याचा अर्थ काय, आम्ही ही मागणी करायची की आता मुख्यमंत्र्यांवर त्या ठिकाणी कारवाई करा आणि आम्ही मागणी केली नाही तर काय त्याचा अर्थ असा आहे की आता आम्ही का चूप आहोत। त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ज्यावेळेस सरकार अडचणीत येतं त्यावेळेस अशा प्रकारे सांगण्यात येतं। अनुभय नाईक यांच्या प्रकरणामध्ये मी आधी सांगितलं की ती अतिशय आम्हाला देखील त्याचं दुःख आहे त्या सगळ्या प्रकरणाचं, पण त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर जर कोणी त्याला प्रश्न प्रतिप्रश्न करत असेल तर मला असं वाटतं की मग सर्वोच्च न्यायालयावर त्या व्यक्तींचा विश्वास नाहीये। शरद पवारांनी भाकीत केलंय की आसाम वगळता भाजपाचा पराभव होईल, असं भाकीत हे लोकसभेपूर्वी अनेक नेते करत होते की भारतीय जनता पक्षाला केवळ 180 जागा मिळतील, पण आधीपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या,
या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्ष हा सर्वात विजेता पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या समोर येईल हा मला विश्वास आहे. सर हिंदी हिंदी सचिन एंटीलिया बॉम्ब केस में जिस प्रकार से चीजें बाहर आई है और सचिन वाजे एपीआई इनको जिस प्रकार से अरेस्ट हुई है, मुझे ऐसा लगता है इससे सरकार के ऊपर एक सवाल या निशान पैदा हुआ है. विशेष रूप से हम लगातार ये कह रहे थे कि ये बहुत गंभीर घटना है और सचिन वाजे के ऊपर कार्रवाई होनी चाहिए, लेकिन उस समय मुख्यमंत्री जी और गृहमंत्री जी केवल उनका बचाव कर रहे थे, मानो उनके वकील हो इस प्रकार से उस संदर्भ में बातें हो रही थी. लेकिन अब जो चीजें बाहर आ रही है ये सारी चीजें गंभीर है और मैं ऐसा मानता हूं अभी तो बहुत कम चीजें बाहर आई है और ये तो अभी एक ही एंगल इसका बाहर आया है, मनसुख हिरेन जी की हत्या. ये जो एंगल है ये तो उससे भी बहुत ज्यादा मैं ऐसा मानता हूं कि गंभीर है. जो अभी बाहर आना बाकी है और जो बाहर आएगा तब ध्यान में आएगा कि इसमें कौन कौन लोग लिप्त है, इसके पीछे की मंशा क्या है. एक और सवाल मैं पूछना चाहता हूं कि ये जो एपीआई वाजे है ये करीब 16 सालों से सस्पेंडेड थे और उनको हाईकोर्ट ने सस्पेंड किया था और जब वो हाईकोर्ट ने सस्पेंड किया जिस समय मैं गृहमंत्री और मुख्यमंत्री था उस समय भी शिवसेना के नेताओं ने आकर इनको वापस लिया जाए इस प्रकार की मांग रखी थी. उस समय मैंने एडवोकेट जनरल जी को वो पूरी फाइल दिखाई थी और उन्होंने मुझे सलाह दी थी कि ये हाईकोर्ट से सस्पेंडेड है और इस प्रकार से इनको नहीं लिया जा सकता. लेकिन बावजूद उसके जैसे ये नई सरकार आई तो नई सरकार ने कोरोना का बहाना देकर उनको वापिस लिया और केवल वापिस नहीं लिया तो जो क्राइम इंटेलिजेंस यूनिट है जो मुंबई पुलिस का सबसे महत्वपूर्ण अंग है और जिस पर हमेशा पीआई रहता है उसका प्रमुख, तो रातों रात पीआई को हटाकर जो 16 साल से सस्पेंडेड है ऐसे एपीआई को उसका प्रमुख बनाया गया और सारे जितने उसके बाद प्रमुख केसेस है वो भी केसेस उनको दी गई. और ये भी यहां पर मैंने बताना चाहिए कि जिस समय वो सस्पेंडेड थे उस समय शिवसेना में उन्होंने प्रवेश किया था, शिवसेना के प्रवक्ता के रूप में भी उन्होंने काम किया था. तो ये सारी चीजें जो है एक प्रकार से केवल मुझे ऐसा लगता है कि अपने हित के लिए इस प्रकार का कार्य ये बहुत ही गलत बात है और इसमें से हमारे सरकार की हमारे पुलिस की इमेज भी खराब होती है और इसमें सत्य अभी आधा ही बाहर आया है. हम अपेक्षा करते हैं कि पूरा सत्य जल्दी बाहर आएगा.